शासन आदेशानुसार श्रीकांत देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगरच्या प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला. आराखड्यातील चुका दुरुस्त करण्यात यावा म्हणून दररोज शेकडोच्या संख्येने मनपाकडे आक्षेप दाखल होत आहे. आतापर्यंत 3,500 आक्षेप दाखल झाले. दरम्यान या आक्षेपावर सुनावणी घेण्यासाठी नगर रचना विभागाचे संचालक अविनाश पाटील यांनी बुधवारी म्हणजे 3 एप्रिल रोजी 4 निवृत्त अधिकाऱ्यांची समिती देखील नेमली आहे. ही समिती सूचना हरकतीवर सुनावणी होईल. खंडपीठाच्या आदेशानुसार शहरात प्रारूप विकास आराखडा तयार करण्यासाठी कलम 26-30 पर्यंतची कारवाई विशेष अधिकारी यांनी नेमणूक करून द्यावी असे म्हटले आहे. त्यानुसार शासनाने श्रीकांत देशमुख यांची नेमणूक केली. या 3 महिन्यात प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला. 6 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आराखड्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचं समोर आलं. कायद्यातील तरतुदीनुसार प्रारूप आराखड्यावरून सूचना हरकत दाखल होत आहे. यावर सुनावणी घेण्यासाठी समिती नेमावी लागते. संचालक मी बुधवार 4 अविनाश पाटील यांनी बुधवारी 4 निवृत्त अधिकाऱ्यांची समिती नेमली. या नगर रचना विभागाचे निवृत्त संचालक उत्तेश्वर नामदेव लोंढे, आशा शैलेश हडकाळे, नारायण अरविंद कुलकर्णी, निवृत्त प्राचार्य उमेश जगन्नाथ कहाळेकर यांच्या समेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार समिती आक्षेप हरकतीचा अभ्यास करेल, त्यानुसार सुनावणी होईल. समिती आपला अहवाल शासनाला सादर करेल. शासन त्यावर अंतिम निर्णय घेऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.